बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर। स्टँडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश, इयत्ता 4th। आजचा आपला विषय आहे इंग्लिश। इयत्ता 4th साठी आज आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि स्टँडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश आणि आपली डॉल आपल्यासाठी घेऊन आली आहे आजचा आपला टॉपिक जो आहे 4.6 मेसेजेस। 4.6 मेसेजेस। आता बघा, मेसेज म्हटल्यावर आपल्याला आता खूप सवय झाली आहे, हो की नाही? मोबाईलवर साधे टेक्स्ट मेसेज येतात, व्हॉट्सअप मेसेज येतात, हो की नाही? मेसेंजरवर मेसेज येतात, वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज येतात। पण आता ह्या काळामध्ये जेव्हा आता आपल्या हातात मोबाईल आहे तेव्हा आपल्याला हे मेसेज पटापट येतात। तेव्हा आता आपण मेसेज म्हणजे काय हे समजू शकतो, पटापट आपल्याला निरोप मिळतात, हो की नाही? गावाला काय झालं, हा गावाला काय झालं, मुंबईत काय झालं हे आपण गावाला कळवतो, गावाला काय झालं हे आपल्याला पटकन मुंबईत कळतं। इतकंच काय, परदेशात कोणत्या घटना घडल्या त्या सुद्धा पटापट आपल्याला समजतात, कारण आता मेसेजेस टेटीट आपले मोबाईलचं जग फार विस्तारलं आहे आणि त्यामुळे मोबाईलमुळे आपल्याला भरपूर फायदे होत आहेत। पण पूर्वीचा काळ असा होता का? नाही। पूर्वी काय, आत्ता 15 ते 20 वर्षापूर्वी सुद्धा मोबाईल अस्तित्वात नव्हते, तेव्हा मेसेज कसे दिले जायचे बरं? टेलिफोनवरून, माहिती आहे ना, टेलिफोन होते तेव्हा, आणि टेलिफोनवरून एकमेकांना मेसेज दिले जायचे। टेलिफोन येण्यापूर्वी, टेलिफोनचा शोध लागण्यापूर्वी किंवा टेलिफोन सगळीकडे प्रचलित होण्यापूर्वी कशाद्वारे मेसेज दिले जायचे, कोणत्या आपण कसे एकमेकांना मेसेज द्यायचो, तर त्यावेळी आपण एकमेकांना पत्र पाठवायचो। जुन्या काळी माहितीये का, लोक एकमेकांना पत्र पाठवायची आणि पत्रांनी आपली खुशाली कळवायची, आपल्या घरात घडलेली आनंदाची घटना असो किंवा दुःखाची घटना असो ही पत्राद्वारे एकमेकांना कळवली जायची। मग हा मेसेजचा प्रवास कसा कसा झाला, मेसेजचा इतिहास काय होता आणि त्याची प्रगती कशी झाली, तो आत्ता ह्या मोबाईलपर्यंत कसा येऊन पोचला, हे आपण या धड्यात पाहणार आहोत। मेसेजेस 4.6 मेसेजेस। मेसेजेस सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 4th। ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक, दे कॅन टॉक टू वन अनदर, दे कॅन पास ऑन मेसेजेस। ह्युमन बीइंग्स म्हणजे कोण? माणसं। ह्युमन बीइंग्स म्हणजे माणसं, आपण सगळे ह्युमन बीइंग्स आहोत। वी कॅन स्पीक, आपण बोलू शकतो। दे कॅन टॉक टू वन अनदर, आपण एक दुसऱ्याशी एकमेकांशी बोलू शकतो। अँड वी कॅन पास ऑन मेसेजेस, आपण बोलता बोलता एकमेकांना निरोप देतो, बातमी देतो, हो की नाही? मग ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक, माणसं बोलू शकतात एकमेकांशी, माणसं एकमेकांशी बोलतात, माणसांना बोलता येतं, हो की नाही? माणसांकडे बोलण्याची कला अवगत झालेली आहे, बोलण्याची कला विकसित झालेली आहे। ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक, दे कॅन टॉक टू वन अनदर, ते एकमेकांशी बोलतात। दे कॅन टॉक टू वन अनदर, दे कॅन टॉक टू वन अनदर, एकमेकांशी बोलू शकतात। दे कॅन पास ऑन मेसेजेस, ते एकमेकांचे निरोप सुद्धा एकमेकांना देतात। बघा, एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये सुद्धा लोक एकमेकांशी बोलतात आणि एकमेकांना निरोप पोहोचवतात, हो की नाही? ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक, दे कॅन टॉक टू वन अनदर, दे कॅन पास ऑन मेसेजेस।
They know how to write, so they can write letters. They know how to write. लेखनाची कला त्यांना अवगत आहे. माणसाला माणूस माणसाकडे महत्वाचं काय आहे, माणसाकडे मेंदू आहे. मेंदू माणसाचा खूप विकसित झाला आहे. या विकसित झालेल्या मेंदूमुळे माणूस बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो आणि खूप सक्रिया करू शकतो. सो अ मॅन कॅन राईट, पीपल कॅन राईट, ओके. मग लिहिता येत असल्यामुळे दे कॅन राईट लेटर्स टू इच अदर. ते एकमेकांना पत्र लिहितात आणि एकमेकांच्या बातम्या एकमेकांकडे पोहोचवतात. बघा अशा प्रकारे पत्र लिहून माणसं काय करतात, एकमेकांना निरोप देतात, बातम्या पोचवतात, मेसेज देतात, संदेश देतात. दे नो हाऊ टू राईट, सो दे कॅन राईट लेटर्स. दे नो हाऊ टू राईट, सो दे कॅन राईट लेटर्स. Long, long ago, messengers walked or ran all the way to take a message. Far, far, Varshanpurvi, long, long ago, khoop Varshanpurvi, far, far, Varshanpurvi, messengers, nirope, je nirop pochavnare, sandesh denare, je loka asayche, they used to walk, te chalat jayche, or ran, kiva dhavat jayche, kashasathi? लोकांचे मेसेज पोचवायला, राजाचा संदेश पोचवायला, राजाच्या प्रधानाचा संदेश पोचवायला, एका राज्यातली बातमी दुसऱ्या राज्यात न्यायला, ते काय करायचे, चालत जायचे किंवा धावत जायचे. बघा अशा प्रकारे ते धावत जायचे आणि एका गावातला मेसेज दुसऱ्या गावात पोचवायचे. पीपल लॉंग लॉंग अगो मेसेंजर्स वॉक्ड or ran all the way to take a message. धावत जायचे मेसेज द्यायला, धावत सुटायचे. मेसेज तातडीचा असला तर मेसेज देणाऱ्या माणसाला, निरोप घेऊन जाणाऱ्या माणसाला धावत जावं लागायचं. कारण मेसेज खूप तातडीचा असायचा. इट यूज टू बी अर्जंट मेसेज. सो लॉंग लॉंग ago, messengers walked or ran all the way to take a message. Sometimes they rode horses. Sometimes they rode horses. Sometimes they rode horses. म्हणजे काही वेळा ते घोड्यावर बसून निरोप देण्यासाठी जायचे. घोडेस्वार घोड्यावर बसून निरोप देण्यासाठी जायचे. ओके ने धावत तर जायचेच, नंतर घोड्याच्या पाठीवर बसून सुद्धा ते दुसऱ्या गावामध्ये निरोप द्यायला जायचे. Sometimes they rode horses. मेसेंजर जे होते ते sometimes कधी कधी घोड्यावर बसून मेसेज देण्यासाठी जायचे. Messengers sometimes rode horses. Sometimes they म्हणजे messengers rode horses. Sometimes they use trained pigeons to carry messages. Train म्हणजे आपली ट्रेन नाही, ट्रेन म्हणजे ट्रेन केलेले, ज्यांना ट्रेनिंग दिलं आहे असे pigeons. Pigeons म्हणजे कबूतर. कबूतर काय करायचे, कबूतरांना शिकवायचे तुम्हाला उडून कोणत्या ठिकाणी जायचं आहे, ज्या ठिकाणी त्यांना मेसेज द्यायचा आहे ते ठिकाण त्यांना उडण्यासाठी ट्रेनिंग देऊन त्यांच्या चोचीमध्ये किंवा त्यांच्या पायाला चिठ्ठी बांधून त्यांना उडवायचे की कबूतरा बरोबर उडत जाऊन
ज्याला मेसेज द्यायचा आहे त्याच्याकडे ते लेटर घेऊन जायचे. बघा, कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधली आहे, वरच्या कबुतराच्या चोचीमध्ये चिठ्ठी ठेवली आहे, हो ना. हे बघा, यांनी सुद्धा कबुतराला, कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून कबुतराला उडवलेलं आहे. ही जी कबुतर होती ती साधी कबुतर नव्हती, ही ट्रेंड म्हणजे ट्रेनिंग दिलेली पिजन्स म्हणजे कबुतर होती. ह्यांना एकमेकांना संदेश देण्याचं किंवा लेटर्स देण्याचं काम शिकवलेलं होतं. ह्यांना ट्रेनिंग दिलेलं असायचं की कुठून कुठे उडत जायचं आणि कोणाला चिठ्ठी द्यायची, हे ट्रेनिंग त्या कबुतरांना दिलेलं असायचं. समटाइम्स दे यूज ट्रेन्ड पिजन्स टू कॅरी मेसेजेस. समटाइम्स दे यूज ट्रेन्ड पिजन्स टू कॅरी मेसेजेस. Some people used drums to send messages to far away places. लांब लांबची जी शहरं होती त्या शहरांमध्ये जर मेसेज पोचवायचा असेल तर काय करायचे म्हणते, ड्रम वाजवायचे जोराजोराने. आणि ड्रम कसे पण नाही वाजवायचे, संदेश देण्याचा किंवा मेसेज देण्याचा एक ठराविक रिदम असायचा, ताल असायचा, त्याप्रमाणेच ते ड्रम वाजवायचे एका गावातून दुसऱ्या गावात. बघा, आता यांनी ड्रम वाजवला, याचा आवाज दुसऱ्या गावात पोचला, त्यांनी पण सेम ड्रम वाजवला आणि मग तिसऱ्या गावातल्या माणसाला मेसेज मिळाला. ओके, सम पीपल यूज ड्रम्स टू सेंड मेसेजेस टू फार अवे प्लेसेस. Some people used drums to send messages to far away places. Some people used smoke signals. आता बघा, आपण वेगवेगळे प्रकार बघितले ना, मेसेज देण्याचे किंवा संदेश पोचवण्याचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले. कोणते पाहिले? सगळ्यात पहिलं आपण पाहिलं, लोक चालत किंवा धावत मेसेज द्यायला जायचे. नंतर आपण पाहिलं, लोक घोड्यावर बसून दुसऱ्या गावात जाऊन मेसेज द्यायचे. नंतर आपण पाहिलं, लोक कबुतरांना ट्रेनिंग द्यायचे आणि मेसेज दुसऱ्या गावामध्ये पोहोचवायचे. नंतर आपण पाहिलं, लोक ड्रम्स वाजवायचे आणि मेसेज दुसऱ्या गावात पोहोचवायचे. आता बघा इथे काय वापरलं आहे, तर स्मोक सिग्नल. स्मोक म्हणजे धूर. धूर पेटवायचे आणि त्या धुरातून संदेश द्यायचे, शत्रू आला आहे किंवा शत्रू गेला आहे, कोणाची धाड पडली आहे किंवा कोणाला पकडायला आले आहे, यासाठी लोक काय करायचे, धूर पेटवायचे. शिवाजी महाराजांच्या काळात पण शिवाजी महाराज गडावर पोचले हे सांगायचं असेल तर धूर करायचे. तो धूर बघितला की लांबून लोकांना समजायचं शिवाजी महाराज गडावर पोचले. इथे पण बघा, जंगलात राहणारी लोक काय करत आहेत, धूर पेटवत आहेत, जाळत आहेत, वस्तू जाळून त्याचा धूर येतो, त्या धुराद्वारे लोकांना संदेश मिळतो किंवा मिळायचा पूर्वीच्या काळामध्ये. ओके, सम पीपल यूज स्मोक सिग्नल्स. स्मोक म्हणजे धूर. धुराद्वारे काय करायचे, सिग्नल द्यायचे म्हणजे संदेश पोचवायचे. Later, people began to send letters through the post office. They used postcards or inland letters
all envelopes, etc. They had to put postal stamps on the envelopes or parcels before sending them off. Later, kahi varshanantar, people began to send letters through the post office. लोकांनी पोस्ट ऑफिसद्वारे पत्र पाठवायला सुरुवात केली. दे यूज पोस्ट कार्ड्स और इनलाइन लेटर्स और एनवलप्स एक्सेट्रा. आता लोक पत्र लिहिण्यासाठी पोस्ट कार्डचा किंवा इनलाइन लेटर म्हणजे आंतरदेशीय पत्राचा किंवा इनवलप्स म्हणजे पाकिटांचा उपयोग करत असत. दे हॅड टू पुट पोस्टल स्टॅम्प्स ऑन द एनवलप्स और पार्सल्स before sending them off. They had to put postal stamps on the envelopes or parcels before sending them off. पत्र टाकण्यापूर्वी पत्रावर पाकिटावर किंवा पार्सलवर पोस्टाचा स्टॅम्प असणं महत्त्वाचं होतं. पोस्टाचा स्टॅम्प असेल तरच पोस्टातून पत्र जाणार, स्टॅम्प नसेल तर कसं जाणार, हो की नाही? मग बघा, सुरुवातीला लोक काय करायचे, पत्र लिहायचे. पीपल used to write a letter. लोकांनी पत्र लिहिलं आणि पत्रावर काय लावायचे, पोस्टाचा स्टॅम्प लावायचा. पत्र लिहून स्टॅम्प लावला की मग ते पत्र जायचं पोस्टाच्या पेटीमध्ये. बघा, ठिकठिकाणी अशा प्रकारच्या पोस्टाच्या पेट्या असायच्या. लाल रंगाच्या पोस्टाच्या पेट्या, लाल रंगाचा मोठा पाईप असायचा. त्या पाईपला पत्र टाकण्यासाठी एक झडप असायची, हा, आणि त्याच्यावर काळी टोपी असायची. ओके, हे असायचं पोस्ट पेटी असायची. त्याच्यातून पत्र काढून ती पोस्टाच्या गाडीमध्ये पोस्टाच्या गाडीमधून पाठवली जायची. बघा, पोस्टाच्या गाडीतून सगळी पत्र चालली. पोस्टाच्या गाडीतून ती पत्र कुठे चालली, पोस्ट ऑफिस मध्ये. ओके, पोस्ट ऑफिस मध्ये त्या पत्रांवर स्टॅम्प मारले जायचे. कोणत्या भागात ते पत्र पाठवायचं, त्या भागामध्ये ते विभागलं जायचं आणि नंतर ते पत्र पोस्टमनच्या हातात जायचं आणि पोस्टमन ते आपल्याला घरी आणून द्यायचा. अशा प्रकारे या पत्राचा प्रवास व्हायचा. अशा प्रकारे पत्राचा प्रवास चालू झाला. बघा, मेसेजेसचे वेगवेगळे प्रकार. पहिले चालत मेसेज पाठवले, लोकांनी चालत जाऊन मेसेज दिले. नंतर घोड्यावर बसून मेसेज दिले. त्यानंतर लोकांनी काय केलं तर ड्रम्स वाजवून एकमेकांना मेसेज दिले, धुराने मेसेज दिले. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मेसेज दिले आणि मग लोकांना लिहिता येऊ लागलं. लोक सुशिक्षित झाली आणि लोक पत्र लिहू लागली. ती पत्र पोस्टाद्वारे आपल्या घरात येऊ लागली, पोस्टमनद्वारे आपल्या घरात येऊ लागली. आता बघा, लोकांनी काय काय वापरलं पत्र लिहिण्यासाठी. दे यूज पोस्टकार्ड और इनलाइन लेटर्स और एनवलप्स एक्सेट्रा. हा, पत्र लिहिण्यासाठी लोक काय काय वापरत असत. पोस्टकार्ड, इनलाइन लेटर अँड एनवलप्स. पोस्टकार्ड, इनलाइन लेटर्स अँड एनवलप्स. हा, पीपल यूज्ड पोस्टकार्ड्स, इनलाइन लेटर्स अँड एनवलप्स टू राईट लेटर्स. Now see all the Indian postal stamps. There are many types of stamps. There are some
I have shown you some types of postal stamps. Okay, you can see there are many types of postal stamps. Later on, people started using electrical signals. Telegraph machines were used to send or receive these messages. त्यानंतर इलेक्ट्रिकल सिग्नल्स आले. बघा, इलेक्ट्रिकल सिग्नल्स देणारी ही मशीन आहे. या मशीनद्वारे काय येऊ लागले? इलेक्ट्रिकल सिग्नल्स येऊ लागले. या इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणजे तुम्हाला तार माहित असेल, तार तार तयार करणारे, तारवर जे शब्द उमटतात ते शब्द उमटवणाऱ्या ह्या मशीन्स आहेत इलेक्ट्रिकल टेलिग्राफ मशीन्स. दीज मेसेजेस वेर कॉल्ड टेलिग्राम्स. दीज आर द टेलिग्राम्स अँड दिस इज टेलिग्राम ऑफिस. These messages were called telegrams. Then came the telephone. People made telephone calls from one place to another. Right? मग हे टेलिफोन आले, हे तुम्ही बघितले असेल टेलिफोन. ओके, देन केम द टेलिफोन. People made telephone calls from one place to another. And now we also have mobile or cellular or cell phones. We can speak on the cell phone or we can send an SMS or a written message. Okay, and now we also have mobile or cellular or cell phones. We can speak on cell phone or we can send an SMS or a written message. Now we also have mobile or cellular or cell phones. We can speak on the cell phone or we can send an SMS or a written message. We can send emails using the internet. Internet असेल तर आपण ईमेल पाठवतो. On the computer, we can use many sites to talk to friends and other people. It is now so easy to send a message. पूर्वीच्या काळात जिथे लोक चालत धावत घोड्यावरून मेसेज द्यायला जायची, ते जमलं नाही तर धुराद्वारे मेसेज द्यायची, नाही जमलं तर ड्रम वाजून मेसेज द्यायची. त्याच्यातून सुधारणा होत होत लोक पत्र लिहू लागली, टेलिग्राम पाठवू लागली, मग टेलिफोन आले आणि आता तर मोबाईल आहे. मोबाईलद्वारे आपण कोण वेगवेगळ्या ॲपमधून आपल्या मित्रमैत्रिणींशी, आपल्या नातेवाईकांशी बोलू शकतो. So now it is so easy to send a message. We can send emails. Using the internet, on the computer, we can use many sites to talk to friends and other people. It is now so easy to send a message.
We can send emails using the internet, on the computer. We can use many sites to talk to friends and other people. It is now so easy to send a message. You can see people are sending messages to each other. In this picture, you can see. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.